निरोगी राहण्यासाठी चांगल्या अन्नाचं सेवन केलं पाहिजे. निरोगी म्हणजे केवळ शरीरच नाही तर मनही निरोगी असलं पाहिजे. आपण जे खातो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. शरीराचं आरोग्य चांगलं असेल तर साहजिकच मानसिक स्वास्थ्य मिळायला आपल्याला मदत होते. म्हणजेच आपण जे अन्न खातो ते मानसिक आरोग्यावरही परिणाम करतं. डिप्रेशन, काळजी, अस्वस्थता असेल तर काही पदार्थ अजिबात खाऊ नये, नाहीतर डिप्रेशन अजून वाढू शकतं. पाहुयात अशा पदार्थांविषयी माहिती. फळांचा रस. फळं शरीरासाठी चांगली असतात, त्यात फायबर्स असतात, नैसर्गिक साखर असते आणि त्यामुळे शरीराला पोषण मूल्य मिळतात. मात्र फळांच्या रसामध्ये कृत्रिम साखर घातली जाते, त्यामुळे त्यातून शरीराला लगेचच ऊर्जा मिळत असली तरी थोड्या वेळानं पोट रिकामं वाटतं. म्हणून भूक लागल्यावर फळांच्या रसाऐवजी नुसती फळं खा आणि तहान लागली असल्यास पाणी प्या. त्यानंतर मैद्याचा ब्रेड. व्हाईट ब्रेड मैद्यापासून बनलेला असतो. मैदा हा एक प्रक्रिया केलेला पदार्थ आणि त्यापासून बनवणारा ब्रेड हाही प्रक्रिया करून बनवलेला असतो. असा ब्रेड खाऊन लगेचच एनर्जी मिळते पण पुन्हा थकल्यासारखं वाटू शकतं आणि म्हणून डिप्रेशन मध्ये मैद्याचा ब्रेड खाऊ नये. त्यानंतर टोमॅटो केचप. एक चमचा केचप मध्ये 4 ग्रॅम साखर असते, हे प्रमाण खूपच जास्त. त्याशिवाय त्यामध्ये कृत्रिमरित्या गोडवा आणणारे घटक आणि रंगही घातले असतात. हे खाल्ल्यानं डिप्रेशन आणि चिंता वाढू शकते. साळीतवर घातल्या जाणाऱ्या ड्रेसिंग मध्येही हाय फ्लुक्टोज कॉर्न सिरप असतात, त्यामुळे मूड अपडाऊन होऊ शकतात. म्हणून ड्रेसिंगचा वापर मर्यादित ठेवावा. त्यानंतर शीतपेय. नॉर्मल सोडा, डायट सोडा किंवा कोणतंही शीतपेय डिप्रेशनचे हार्मोन्स वाढवतं. डायट सोडामध्ये साखर नसली तरी कॅफेन खूप जास्त असतं आणि यामुळे डाऊन फिलिंग येतं. शीतपेय पिण्याची इच्छा असली तर सेल्झर वॉटर एखाद्या ज्यूसमध्ये मिक्स करून घेऊ शकता, म्हणजे शीतपेयासारखे बुडबुडे दिसते. त्यानंतर अल्कोहोल. अगदी थोड्या प्रमाणामध्ये अल्कोहोल घेतल्यामुळे नर्वसना आराम मिळतो, त्यामुळे चांगली शांत झोप लागते आणि त्याचा परिणाम म्हणून डिप्रेशन कमी होतं. पण मर्यादापेक्षा जास्त मद्यपान केलं तर डिप्रेशन आणि चिंता वाढू शकते, त्यामुळे अगदी थोडं मद्यपान करणं आणि मद्यपान बंद करणं योग्य ठरतं. निरोगी राहण्यासाठी चांगल्या अन्नाचं सेवन केलं पाहिजे. निरोगी म्हणजे केवळ शरीरच नाही तर मनही निरोगी असलं पाहिजे. आपण जे खातो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. शरीराचं आरोग्य चांगलं असेल तर साहजिकच मानसिक स्वास्थ्य मिळायला आपल्याला मदत होते. म्हणजेच आपण जे अन्न खातो ते मानसिक आरोग्यावरही परिणाम करतं. डिप्रेशन, काळजी, अस्वस्थता असेल तर काही पदार्थ अजिबात खाऊ नये, नाहीतर डिप्रेशन अजून वाढू शकतं. पाहुयात अशा पदार्थांविषयी माहिती. फळांचा रस. फळं शरीरासाठी चांगली असतात, त्यात फायबर्स असतात, नैसर्गिक साखर असते आणि त्यामुळे शरीराला पोषण मूल्य मिळतात. मात्र फळांच्या रसामध्ये कृत्रिम साखर घातली जाते, त्यामुळे त्यातून शरीराला लगेचच ऊर्जा मिळत असली तरी थोड्या वेळानं पोट रिकामं वाटतं. म्हणून भूक लागल्यावर फळांच्या रसाऐवजी नुसती फळं खा आणि तहान लागली असल्यास पाणी प्या. त्यानंतर मैद्याचा ब्रेड. व्हाईट ब्रेड मैद्यापासून बनलेला असतो. मैदा हा एक प्रक्रिया केलेला पदार्थ आणि त्यापासून बनवणारा ब्रेड हाही प्रक्रिया करून बनवलेला असतो. असा ब्रेड खाऊन लगेचच एनर्जी मिळते पण पुन्हा थकल्यासारखं वाटू शकतं आणि म्हणून डिप्रेशन मध्ये मैद्याचा ब्रेड खाऊ नये. त्यानंतर टोमॅटो केचप. एक चमचा केचप मध्ये 4 ग्रॅम साखर असते, हे प्रमाण खूपच जास्त. त्याशिवाय त्यामध्ये कृत्रिमरित्या गोडवा आणणारे घटक आणि रंगही घातले असतात. हे खाल्ल्यानं डिप्रेशन आणि चिंता वाढू शकते. साळीतवर घातल्या जाणाऱ्या ड्रेसिंग मध्येही हाय फ्लुक्टोज कॉर्न सिरप असतात, त्यामुळे मूड अपडाऊन होऊ शकतात. म्हणून ड्रेसिंगचा वापर मर्यादित ठेवावा. त्यानंतर शीतपेय. नॉर्मल सोडा, डायट सोडा किंवा कोणतंही शीतपेय डिप्रेशनचे हार्मोन्स वाढवतं. डायट सोडामध्ये साखर नसली तरी कॅफेन खूप जास्त असतं आणि यामुळे डाऊन फिलिंग येतं. शीतपेय पिण्याची इच्छा असली तर सेल्झर वॉटर एखाद्या ज्यूसमध्ये मिक्स करून घेऊ शकता, म्हणजे शीतपेयासारखे बुडबुडे दिसते. त्यानंतर अल्कोहोल. अगदी थोड्या प्रमाणामध्ये अल्कोहोल घेतल्यामुळे नर्वसना आराम मिळतो, त्यामुळे चांगली शांत झोप लागते आणि त्याचा परिणाम म्हणून डिप्रेशन कमी होतं. पण मर्यादापेक्षा जास्त मद्यपान केलं तर डिप्रेशन आणि चिंता वाढू शकते, त्यामुळे
करणे योग्य।